एकदा एक राजा आपल्या कुत्र्यासोबत होडीतून जात होता. कुत्रा याआधी कधीच होडीत न बसल्यानं त्याला हे सगळं नवीन होत. त्यामुळे तो अस्वस्थ होऊन उड्या मारायला लागला, भुंकायला लागला. त्याचा सहप्रवाशांना त्रास तर व्हायलाच लागला, पण होडी चालवणारा नाबाडी सुद्धा हैराण होऊन गेला. होडीत अशीच परिस्थिती राहिली तर होडी पलटू शकते, नाव पलटू शकते, स्वतः तर बुडेल, बरोबर सगळ्यांना घेऊन बुडेल. राजाच्या लक्षात ही गोष्ट आली तेव्हा तो कुत्र्याला शांत करण्याचा प्रयत्न हा करायला लागला, पण कुत्रा तो कुत्रा, तो पहिल्यापेक्षा जास्तच गडबड करायला लागला. हे सगळं पाहून एक हुशार प्रवाशी पुढे आला आणि राजाला विनम्रपणे म्हणाला, महाराज मला माफ करा, पण एक गोष्ट बोलतो, मला जर तुम्ही परवानगी दिली तर या कोत्र्याला मी गरीब मांजर बनवतो, अहो आपण सगळे बुडून जाईल. राजानं होकार दिला. त्या प्रवाशानं 3-4 प्रवाशांच्या मदतीनं कुत्र्याला उचललं आणि पाण्यात फेकून दिलं. कुत्र्याच्या काना तोंडात पाणी शिरायला लागलं, श्वास घेणं मुश्किल झालं. शेवटी जीवाच्या आकांतानं नावेचा आधार घेऊन तरंगायला लागला. त्याला नावेची गरज लक्षात आली. थोड्या वेळात त्याला उडून नावेवर घेतलं आणि तो चुपचाप एका कोपऱ्यात जाऊन बसला. त्या कुत्र्याचं हे वर्तन पाहून राजा आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, पहिले किती त्रास देत होता आणि आता भित्र्या मांजरासारखा चुपचाप बसलाय हा. तेव्हा प्रवाशी हसून म्हणाला, महाराज अहो जोपर्यंत ना स्वतःला त्रास होत नाही तोपर्यंत दुसऱ्याच्या त्रासाची कल्पनाच येत नाही. त्याला जेव्हा पाण्यात फेकलं ना तेव्हा त्याला स्वतःच्या जीवाची काळजी वाटायला लागली आणि या होडीची गरज वाटायला लागली. श्रोते हो, जोपर्यंत अंगात रग आहे तोपर्यंत माणूस सुद्धा असाच वागत असतो, देवाचं अस्तित्व विसरतो. देव किंवा सद्गुरु त्याला वारंवार जाणीव करून देत असतात, पण अंगातली मस्ती मायेत गुरफटून गेल्यामुळं देवाच्या किंवा गुरुच्या बोलण्याकडे त्याच्या संकेताकडे तो दुर्लक्ष करतो. पण मग जेव्हाना फटकं बसतात ना तेव्हा तोच देवाशिवाय गुरुशिवाय पर्याय नाही हे जाणून शरण येतो, शरण येतो.